गेल्या अनेक भागांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या अत्यंत प्रभावी असलेल्या कायद्याबद्दलची माहिती आपण घेत आहोत. आज या कायद्यामध्ये नागरिकांना अर्ज कसा करावा, माहिती न मिळाल्यास अपील कसं करावं, किती शुल्क असतं, या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, गाव पातळीपासून देशपातळीपर्यंत कोणत्याही प्राधिकरणाचा अर्ज कोणत्याही प्राधिकरणात नागरिक करू शकतो. तो साध्या कागदावर करू शकतो, तोच छापील प्रिंटेड असलेल्या माहितीच्या अधिकाराच्या झेरॉक्स दुकानातले एखाद्या अर्जावर करू शकतो, त्याला शक्य असेल अशा पद्धतीनं तो करू शकतो. त्याला 10 रुपयाचं तिकीट लावलं पाहिजे. तिकीटच लावावं असं सुद्धा कंपल्सरी नाही. माहितीच्या अधिकाराचं शुल्क हे 10 रुपये आहे. ते 5 प्रकारे नागरिक भरू शकतो. 1 रोख, 2 कोर्ट तिकीट, 3 मनी ऑर्डर, 4 कोर्ट फी स्टॅम्प, 5 बँकर्स चेक. अशा पद्धतीनं नागरिक अर्ज करू शकतो. अर्जाला 10 रुपयाचं तिकीट लावावं आणि अपिली अर्जाला 20 रुपयाचं तिकीट लावावं. 10 रुपयाचं तिकीट हे अर्जाला करायचं आणि 20 रुपयाचं तिकीट हे अपिलाला करायचं. पहिली अर्ज केल्यानंतर 30 दिवसात नागरिकाला माहिती मिळालीच पाहिजे. अर्ज हा लेखीच केला पाहिजे. अर्ज तोंडी करू नये, माहिती तोंडी देऊ नये. अर्ज लेखी करावा आणि 30 दिवसात माहिती मिळालीच पाहिजे. मित्रांनो, 45 दिवसामध्ये पहिलं अपील नागरिक करू शकतो. म्हणजे मी अर्ज केल्यापासून 30 दिवस माहिती मिळण्याची वाट बघावी. न मिळाल्यास पुढील 45 दिवसात केव्हाही नागरिक अपील करू शकतो. प्रथम अपील आणि दुसऱ्या अपिलाची मुदत संपल्यानंतर आपण 90 दिवसामध्ये राज्य आयोगाकडे अपील करू शकतो. मित्रांनो, पण आज दुर्दैवानं कलम 4 बद्दल कोणीही माहिती मागत नाही. आमच्या राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक सार्वजनिक प्राधिकरणांना आम्ही कलम 4 ची माहिती मागत आहोत. ह्या माहिती मागण्यामागचा उद्देश कायद्यामध्ये प्रशासनामध्ये पारदर्शकता यावी, कायद्यामधली जास्तीत जास्त माहिती लोकांना व्हावी आणि त्या प्राधिकरणातलं रेकॉर्ड लोकांना कळावं याच्यासाठी आहे. मित्रांनो, रेकॉर्ड मॅनेजमेंट ॲक्ट नावाचा एक कायदा आहे की जो कायदा सरकारी प्राधिकरणांनी जर सरकारी दस्तऐवज कागद गहाळ झाला तर त्या कर्मचाऱ्याला 50,000 रुपये दंड आणि 5 वर्षाची सक्त मजुरी होऊ शकते अशा पद्धतीची तरतूद रेकॉर्ड मॅनेजमेंट ॲक्टमध्ये आहे. म्हणजे अनेक वेळा माहितीच्या अधिकाराचा अर्ज केल्यानंतर माहिती आढळ होत नाही अशा पद्धतीचं उत्तर दिलं जातं. हे अत्यंत हास्यास्पद आहे. कारण माझ्या कस्टडीत असलेला कागद जर आढळ होत नसेल तर मी तो बेजबाबदार पद्धतीनं वापरला आहे. मित्रांनो, आदर्श नावाचं प्रकरण या देशामध्ये राज्यामध्ये अत्यंत गाजलं. त्या प्रकरणांमध्ये सुद्धा ज्याच्या कस्टडीमध्ये ती फाईल होती त्याच्याकडून काही महत्त्वाचे कागद गहाळ झाले होते. त्या प्रकरणांमध्ये सुद्धा नागरिकांनी किंवा त्या याचिकाकर्त्यानं फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मित्रांनो, आज आपण अनेक सरकारी प्राधिकरणामध्ये जात असतो, तिथं 6 बंडल सिस्टीम आपण बघत असतो, त्याच्याबद्दलची माहिती नाही. मला स्वतःला असं वाटतं की नागरिक म्हणून लोकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मोटिवेशनचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, रेकॉर्ड मॅनेजमेंट ॲक्टचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, उजळणी प्रशिक्षण असतं ते दिलं पाहिजे, माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, वेगवेगळ्या कायद्यांबद्दलची गोष्टी सांगितल्या पाहिजे. आम्ही आमच्या राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून सोलापूर युनिव्हर्सिटी, SP ऑफिस सोलापूर, नुकतंच आम्ही SP ऑफिस सोलापूरच्या 400 अधिकाऱ्यांना माहितीच्या अधिकाराची 4 दिवसाची कार्यशाळा काल परवा आम्ही संपन्न केली. मित्रांनो, पोलीस स्तरावर ट्रेनिंग दिलं, ग्रामसेवकांना आणखीन अनेक ग्रामसेवक आहेत की 2% लोकांना आत्तापर्यंत प्रशासनातल्या ट्रेनिंग मिळलं आहे. म्हणजे नागरिकांना तर 1% लोकांना कायदा माहिती आहे, पण अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा कसा कायदा पाळला जातो. आज 13 वर्षे झाली, सगळ्याच अधिकाऱ्यांना प्रशिक्षण मिळालं नाही. पण प्रशिक्षण मिळालं नाही म्हणून कुणाची कायद्याच्या शिक्षेतून सुट्टी होत नसते. म्हणजे जर माझ्याकडून कुणाचा मर्डर झाला आणि न्यायाधीशाने सांगितलं की तुम्हाला 10 वर्षाची सक्तमजुरी ठोठावण्यात येते आणि मी जर न्यायाधीशांना म्हणालो साहेब माझा पहिलाच मर्डर आहे, मला जरा कायद्यातून शिक्षेतून सूट मिळाली पाहिजे, न्यायाधीश असं सांगतील की बाळा या देशात तू राहतो आहे तर तुला लोकशाहीतले सगळे कायदे माहीत असले पाहिजे. माहीत असो किंवा नसो, तुझं प्रशिक्षण झालं असो किंवा नसो, सगळे कायदे तुला लागू,
सगळ्या कायद्यांच्या शिक्षा तुला लागू, त्यामुळं नागरिकांना आम्ही आवाहन करतो आहे की माहितीच्या अधिकाराचं कायद्याचं जास्तीत जास्त प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे. लोक चुकीच्या, नागरिकसुद्धा चुकीच्या पद्धतीनं अर्ज करतायत, भरमसाठ माहिती मागतायत, कसेही अर्ज करतायत. नागरिकांनी जर योग्य पद्धतीचं प्रशिक्षण घेतलं तर नागरिकांना योग्य पद्धतीची माहिती मिळू शकते. अधिकाऱ्यांनी जर योग्य पद्धतीचं प्रशिक्षण घेतलं तर अधिकाऱ्यांनासुद्धा योग्य पद्धतीनं उत्तरं देता येतील. अत्यंत प्रभावी असलेला, नागरिकांच्या बाजूनं झुकलेला, नागरिकांना कोणत्याही शिक्षेची तरतूद नसलेला हा एकमेव अत्यंत प्रभावी कायदा आहे. या कायद्याची चळवळ सशक्त भारतासाठी, स्मार्ट सोलापूरसाठी आपण अनेक दिवस पुढे चालूया. आपण सारेजण आमच्या सोबत या किंवा आम्ही तुमच्या सोबत येऊ, एक सशक्त सोलापूर, स्मार्ट सोलापूर आपण घडवूया. धन्यवाद.